नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा विजांचा कडकडाट कर जोरदार पावसोबत काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान नागपूर पाचगाव हिंगणा ना धामणा कळमेश्वर दुर्ली सर्वत्र वादळीवारी विजांचा कडगडाट मध्यम ते भागातला जोरदार पाऊस उत्तर भागकडे पावसात जोर जास्त राहील नागपूर जिल्ह्यामध्ये कोंडाली काटोल नरखेड सावनेर हा जो काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मात्र रात्रीच्या दरम्यान पावसात जोर वाढत आहे भंडारा मौदा रामटेक तुमसर या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता असून दक्षिण ला गारपीट देखील बघायला मिळू शकते उमरेड खेरगाव भिवपूर पवनी कथगाव वडिअल जबरदस्त जोरदार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते गोंदियामध्ये जोर थोडा कमी राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यापेक्षा मध्यम स्वरूपाच्या पाऊस आहे विजांचा कडकडाट -कट जास्त बघायला मिळू शकतो गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट तिरोरा साकोली देवरी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस आणि गोंदियाच्या दक्षिण भागाकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो गडचुलीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता अंशतः ढगाळ होतून राहील रात्रीच्या दरम्यान गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढत आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली मुरुमगाव कापसी सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस चामोर्शी मूलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड सर्वत्र विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा कडगडाट आणि मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो राजुरा चंद्रपूर भद्रवती हा जो काही परिसर आहे तसेच वररा कुटवाडा चारगाव चारगावपिके चिमोर सर्वत्र वादळीवारी विजांचा कडगडाट आणि जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितला असता पांढरकवडा कॅपरुई दिग्रजदार वानेर यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विजांचा कडकडाट मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे दुपारनंतर पुन्हा एकदा वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर पुणे या ठिकाणी बघायला मिळू शकते उत्तर भागकडे जोर थोडा कमी राहील मात्र दक्षिणेला पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतो देवळे कोल्हापूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भाकडी लाडगड वधोणा अरवी तळेगावसाठी करंजा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते अमरावतीकडे देखील आज जोरदार पाऊस शक्यता आज देखील वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे अमरावती चांदूर मुजरी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस येईल शक्यता असून अचलपूरचे खलदारा हलक्या मध्यम सरी शकत आहे विजांचा गडगडाट जास्त राहील तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असा अकोला जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकते अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा पातूर सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि रात्री मध्यरात्री जबरदस्त पाऊस जोर पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यामध्ये वाढत आहे जोर जास्त राहील आज अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस असू शक्यता वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे मालीगाव वाशिम मंगळूरपीर खेडा रिठाड रिसोद या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर या ठिकाणी जोर जास्त राहील जोरदार पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते देऊळगाव राजा तसेच या ठिकाणी मोहरा चकली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस मात्र विजांचा कड़कड़ाट जास्त बघायला मिळू शकतोय चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्रही वादळीवारी विजांचा कड़कड़ाट मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जाऊन शेतात ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच धरणगाव एरंडोल चोपडा अमळनेर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळी वारी विजांचा कडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतरच या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला बघायला मिळू शकते खानदेशामध्ये धुळे जिल्ह्याकडे बघितला असता जळगावकडे जोर जास्तच राहील आणि धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता धुळे साखळी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलतो जोरदार पाऊस चिमठाणे शिरपूर सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे नंदुरबारकडे मात्र पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो अंशतः ढगाळ विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरींची शक्यता नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नवापूर विसरवाडी या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस ढगाळा मात्र जास्त बघायला मिळू शकते आणि नाशिककडे बघितला असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये होऊ शकतात ढगाळातून विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे दुपारनंतर पाऊस जोर बऱ्याच भागामध्ये आहे तर नाशिकमध्ये या ठिकाणी मालेगाव मनमाड येवला सटाणा देवळा चांदवड सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तर या ठिकाणी नाशिक त्र्यंबकी गतपुरी निफाड सिन्नर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे येवला तालुक्याकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याचे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरण आणि पावसाची शक्यता आहे कोपरगाव संगमने संगमनेरा अंशतः ढगाळ उतरण विचांचा कडकडाट या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर या ठिकाणी मात्र आज पाऊस जोर जास्त राहील मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्याच्या देखील जोरदार पाऊस शक्यता राळीगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा करमाळा सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते पारनेर सुपीकडे गारपीट होण्याची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जुनूर बनसर चाकण हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शिरूर राहू सासवड लोणत फलटण बारामती सर्वत्र वादळी वारे विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस शक्यता आहे पूर्व भागकडे जोर जास्त राहील कोरेगाव हिमतपूर अंध वडूज कठावणी दालदेवडी मोलाद्राकी देवरा सर्वत्र वादळीवारी विजांचा कटगडाट हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढत आहे तसेच सोलापूरकडे बघितलं असता सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे करमाळा इंदापूर तसेच परांडा कुर्डवाडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो अकलूज पिलीव सांगोली पंढरपूर माहोल इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते जतसंख हलक्या मध्यम स्वरूपा राहील सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आहे सांगली कोण कोडाची अथनी अंशता ढगाळ वातावरण विचांचा कडकडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगलीमध्ये देखील आहे कुची नागस ताजगाव विटा मायनी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तर कोल्हापूरच्या दक्षिणेला जोर जास्त राहील निपारी चिकोडी तसेच सांकेश्वरा गारगोटी हा जो काही परिसर आहे कर्नाटकचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर कोकड मलकापूर तसेच राधानगरी गगनबाई या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारा विजांचा गडगडाट गर आणि जोरदार पाऊसोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे देखील आज सावंतवाडी मालवण कणकवली कुलकेश्वर पोंडा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तर गार या ठिकाणी तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट गर जास्त राहील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता बेलकर साखरपा दुरुक संगमेश्वर या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय माखजण कोयनापाटकडे हलक्या सरीं शक्यता आहे अंशतः ढगाळ उतरण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसात जोर कमी राहील अधूनमधून हलक्या सरी गोरेगाव दिवेगर रोहाला वासा या ठिकाणी देखील जोर थोडा कमी राहील हलक्या सरी शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कासमत नेरळ नवी मुंबई मुंबई या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरण विजांचा गडगडाट हलक्या सरीची शक्यता आहे काही ठिकाणी उतरण कोडे राहील जोर कमी आहे किनारपट्टीला काही भागांमध्ये ठाणे उल्हासनगर वसई विराळ शहापूर पालघर या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विचांचा गडगडाट अधूनमधून हलक्या सरी शकत आहे जोर कमी आहे पावसाचा किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघितलं असता रात्रीच्या दरम्यान पावसात जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी उत्तर भागकडे दौलताबाद लगुफा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त राहील द देवगावतनूर कन्नड अंबाला काही गावांचा चाळीसगाव फुलंब्री रामगाव किशोर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो शकतोय क्षेत्राकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील गंगापूर वैजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सीपीप्री काचोडपाचोर ढकाळ वातावरण विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर रसनाबाद दाभाडी भोकरदन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच जालना तारगाव गोलापांगरी आंबडेश्वर नगर वाडी गोदी रामशेगाव शेवटा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागात जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर पुन्हा एकदा पावसा जोर वाढतच आहे तसेच बीड जिल्ह्याकडे आज दुपारनंतर विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते बीड गेवराई माझलगाव जोरदार पाऊस शिकत आहे दारूर केळम चौसाळा सर्वत्र मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि धाराशिवकडे बघितलं असता कळम मासा तारखेड बोम येडशी पेठ खामगाव धाराशिव तुळजापूर बेलीम सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विचांचा कडगडाट जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते लातूर औसान लंगा शवणपार उदगीर सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विचांच्या कडगडाटासह पाऊस शक्यता आहे अहमदपूर बर्डापूरकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतं आणि परभणीमध्ये मात्र आज दुपारनंतर मुसळधार पाऊस अश्यता झरीबुरी जंतूर सैलू पाथरी परळी कंगखेड या परिसरामध्ये बघायला मिळू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा या ठिकाणी जोर जास्त राहील भोकर पेठुंबरी धर्माबाद निजामाबाद रुदू देगलूर मुखेड खांदार या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान विजांच्या कडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनवट हिचोदा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीकडे देखील जोर जास्त राहील सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा चला तर बत्तो परेंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र